कामं सुरू आहे, त्या कामाच्या मंजुऱ्या आहेत, जे कामाला विचारणा मिळालेली आहे त्यासाठी काहीतरी राजकीय स्टेटबाजी करणं हे उचित नाही आहे. त्याच्यातून मग माझ्यावर आरोप करणार नाही, ठीक आहे. राज्याचा मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री माझ्यावर आरोप झाला, ठीक आहे. मला आरोप करणार, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, ज्याला तो अधिकार आहे, मंत्री लोक आरोप करणारच ना. त्याच्यामध्ये ते उपोषण, आता माझ्या माझ्या उपोषण काय स्थितीवर माहित नाही, ते सुटले मागे वादळ वरता मला सुटले म्हणते. त्यापेक्षा मला ते नॉन इश्यू करण्याचा काही प्रयत्न करत नाही. इश्यू होता का? स्वतः विरोधी पक्ष नेत्यानेच उत्तर सांगितलं काय चालू आहे. ऑलरेडी ती कामं सुरू आहे, त्या कामाच्या मंजुऱ्या आहेत, जे कामाला विचारणा मिळालेली आहे त्यासाठी काहीतरी राजकीय स्टेटबाजी करणं हे उचित नाही आहे. त्याच्यातून मग माझ्यावर आरोप करणार नाही, ठीक आहे. राज्याचा मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री माझ्यावर आरोप झाला, ठीक आहे. मला आरोप करणार, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, ज्याला तो अधिकार आहे. माझ्या वस्तुस्थिती बघत नाही की कामं चालू आहे, त्यांना वेळ पूर्ण होणार आहे. शेवटी काय अजित पवारांनी काय केलं, येऊन नितीन गडकरीला फोन केला नाही. गडकरी सांगितलं आम्ही काम वेळ करतोय, हे गडकरी साहेब उड्डा बोलून सांगितलं होतं काय होणार आहे. त्यासाठी उपोषण करायची गरज घ्याव. नितीन गडकरी नगरला पण सांगितलं होतं आम्ही काय काय करतो जिल्ह्यामध्ये. ते अजित पवारांनी कोणा फोन लावला? म्हणजे गडकरीच फोन लावला ना. गडकरी आम्ही कळणार आहोत, वेगळं काय सांगितलं, वेगळं काय केलं उपोषण. नगर बात